पनवेल महापालिकेच्या सेवेत बुधवारी नव्या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजन करून या नवीन गाड्यांचं लोकार्पण बुधवारी करण्यात आलं. पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या नवीन गाड्यांच्या लोकार्पण कार्यक्रमाला महापालिका आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक संजय भोपी, प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंडे यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये अत्यंत प्रभावीपणे फॉगिंग व्हावं, स्प्रेइंग व्हावं यासाठी गेले 6 महिने सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सन्मान्य सदस्य आणि सर्व पदाधिकारी यांचा अत्यंत आग्रह होता आणि आरोग्याच्या दृष्टीने हा निश्चितच आग्रह योग्य असल्यामुळं महानगरपालिकेने या ठिकाणी विविध प्रक्रिया राबवून आज संपूर्ण 110 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये मेकॅनाइज्ड फॉगिंग म्हणजे मशीनवर आधारित फॉगिंगची आणि स्प्रेईंगची प्रक्रिया राबवण्यासाठी सर्व यंत्रसामग्री खरेदी केली आहे आणि आज त्या महानगरपालिकेच्या ताफ्यात सर्व यंत्रणा दाखल झाली आहे. त्यामध्ये 100 मीटरपर्यंत म्हणजे सर्वसाधारणपणे 300 ते 325 फूट एवढ्या लांब ट्रॅक्टर उभा करून तो पाईप जाऊ शकेल असं स्प्रेईंगच्या ट्रॅक्टर्स महापालिकेच्या सेवेत रुजू झालेले आहेत. हे 5 ट्रॅक्टर्स आहेत. त्याचबरोबर पाठीवरचे स्प्रेईंग मशीन जे शेतामध्ये वापरतो तसे ते यंत्र 15 आहेत आणि 17 फॉगिंग मशीन्स हे सर्वसाधारणपणे एका वॉर्डमध्ये 1 फॉगिंग मशीन अशा प्रकारे फॉगिंग मशीन्स, स्प्रेईंग मशीन्स आणि मेकॅनाइज्ड स्प्रेईंग यंत्रणा इथे दाखल झालेली आहे. एका अग्निशमन वाहनाचंसुद्धा लोकार्पण सोहळा सन्मान्य महापौर महोदय, उपमहापौर महोदय, त्याचबरोबर सन्मान्य सभागृह नेते, सन्मान्य सदस्य बेनेदारजी या सर्वांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज इथं पार पडलं. या इथे महानगरपालिकेच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये सक्शन कम जेटिंग मशीन जी इथे 6000 लिटरची सक्शन मटिंग मशीन सक्शन टँक आणि 2000 लिटरचा जेटिंग टँक हे इथे दिलेले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये खुद्द पनवेल नगरपालिकेचं अजून क्षेत्र त्याचप्रमाणे ग्रामीण भाग या इथे असलेले जे सर्व सिवरेजच्या लाईन्स होत्या या वारंवार चोक होण्याचा येतो आहे कारण ह्या जुन्या लाईन्स आहेत आणि त्यावेळी असलेली लोकसंख्या ज्यावेळेला या लाईन्स बनल्या त्यावेळेच्या लोकसंख्येसाठी या बनलेल्या होत्या. आज मात्र लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे ते सांभाळण्यासाठी मात्र या लाईन्स या सक्षम नसल्यामुळे या इथे सक्षम कम जेटिंग मशीन जेटिंग टँकची इथे आवश्यकता भासत होती आणि म्हणूनच आम्ही जो ठराव केलेला होता त्या ठरावाच्या नुसार या इथे आलेल्या आहेत. ह्या मशीन्स आहेत ह्या अत्याधुनिक स्वरूपाच्या असाव्यात याच्यासाठी माननीय आयुक्त महोदयांनी इथं आग्रह धरलेला होता. त्याच्यानुसार आलेलं पाहून आम्हाला नक्कीच समाधान आम्हाला वाटत आहे की ह्या चांगल्या प्रकारे कार्य करतील आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये स्वाईन फ्लूसारखे असतील किंवा त्याच्याचबरोबर डेंग्यूसारखे असतील, मलेरियासारखे असतील कारण ज्याच्यामुळे सांडपाणी असेल किंवा इतर पाणी साचण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामुळे हे सर्व प्रकारचे रोग हे होत होते. तर त्या इथे ही जेटिंग मशीन आणि त्याचबरोबर सक्शन मशीन ह्या दोन्ही एकाच टँक या गाडीमध्ये आहेत हे योग्य प्रकारे काम करेल आणि त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये जे आता या घनकचरा व्यवस्थापनाच्यामुळे या इथे जो आपल्या इथे रोगांचे साथीच्या रोगांचे प्रमाण जे कमी झालेले आहे त्याचबरोबर स्वाईन फ्लू, त्याचबरोबर डेंग्यू आणि मलेरिया याचं प्रमाण पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल याचा मला इथे विश्वास वाटतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.